नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व ठीक असाल अशी मी आशा करते आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता तुम्हाला इथं तयारी झालेली दिसत असेल आमची. तर आम्ही आता जातो आहे अर्जुन अनुश्रीचे कपडे घेण्यासाठी आणि मला ही साडी बघणार आहे. बघू, चॉईस झाली तर साडी घेईल मी. साडीचं काही नक्की नाही आहे. तर अनुश्रीचे आणि अर्जुनचे कपडे घेऊन घ्यावे म्हटलं, कारण की दिवाळी जवळ येते आहे आणि मग टाईमवर खूप गर्दी होऊन जाते आणि दुकानांमध्ये कपडेही व्यवस्थित दाखवत नाही काही काही गर्दी असल्यामुळे. त्यामुळे म्हटलं आज रविवार पण आहे, अर्जुनला सुट्टी पण आहे, तर आज जाऊन कपडे घेऊन येऊया. तर आम्ही पारस फॅशन मॉल आहे ना, याआधी मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तर तिथं जाणार आहोत. तिथं कपडे बघणार आहोत, तिथं चॉईस पडले तर तिथं लगेच कपडे घेऊन घेणार आहोत. आणि साडी पण घ्यायचीच आहे मला. तर आई दादांनी म्हणजे सासू सासऱ्यांनी 1000 रुपये दिलेले आहे. सगळ्या जावा ज्या आहेत त्यांना आम्हाला 1000 रुपये दिलेले आहे साडी घेण्यासाठी. तर मी त्यामध्ये ही साडी घेणार आहे. तर बघूयात, साडी जर आवडली तर साडीही घेऊन घेईल. चला तर मग हे आले का लगेच आपण निघूयात. आणि कसे कपडे घ्यायचे माऊ तुला? तुम्हा सर्वांना पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप पौर्णिमेच्या शुभेच्छा. ड्रेस कसा घ्यायचा माऊ तुला? चांगला चांगला. कसा? छान छान. जीन्स आणि पॅन्ट घेणार आहे का तू? जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घेणार आहे हो ना? तर बघू, मी तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. तर चला निघूयात आपण. जेवण वगैरे सगळे काम वगैरे आवरून झालेले आहेत. आता 1 वाजत आलेला आहे. तर हे दुकानात जाण्याआधी म्हटलं पटकन जाऊन येऊयात. आणि याची परीक्षा अजून चालू आहे, त्यामुळे नंतर काही जमणार नाही. आणि मला घरही आवरायला काढायचं आहे. घर आवरणं काय 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल. त्यानंतर पुढं फराळ वगैरेही करायचं आहे, कारण दिवाळी जवळ चाललेली आहे आता. तर लवकर लवकर निघतो आम्ही आता. तर पारस फॅशन मॉल इथं आम्ही आलेलो आहोत आणि गर्दी काही नव्हती, कारण की दिवाळीच्या खूप आधीचा व्हिडिओ आहे हा. कोजागिरी पौर्णिमा होती त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. पण दिवाळीचं आवरणं फराळ करणं, ते व्हिडिओ अपलोड करणं, त्यामुळे ह्या व्हिडिओला एडिटिंग करायला टाईमच नाही भेटला. तर अनुश्रीने भरपूर असे ड्रेस तिथे ट्राय करून बघितले, पण मनात भरण्यासारखा आणि दिवाळीसाठी छान असा ड्रेस भेटलाच नाही तिथं. तर त्यामधला हाही एक ड्रेस आहे, तिने ट्राय करून बघितला, पण तिचे ड्रेस काही चॉईस झाले नाही. तर त्यानंतर म्हटलं चला अर्जुनसाठी बघून घेऊयात. तर अर्जुनसाठी यावेळेस कुर्ते पायजमे घेणार आहोत आम्ही. तर इथं भरपूर असे कलरफुल कुर्ते दाखवले त्यांनी आणि खूपच मस्त होते. आणि प्राईजही जास्त नव्हती, खूप आवडले मला. आणि कन्फ्यूज होत होतो की कोणता कुर्ता घ्यावा असं. आणि कलर खूप ब्राईट होते, मस्त मस्त फेस्टिवलला आपण घालू शकू अशा पद्धतीचे कलर दाखवले त्यांनी. आणि भरपूर ऑप्शन होते. तर त्यानंतर आम्ही 2 कुर्ते पायजमे त्याच्यासाठी चॉईस केले आणि त्याने भरपूर असे ट्राय करून बघितले. त्याला फार कंटाळा येतो ट्राय करायचा, पण आजच्या दिवशी त्याने ट्राय करून बघितले होते. तर ट्राय केल्यानंतर कोणता ड्रेस घेतला ते मी तुम्हाला दिवाळीलाच सांगेल. तर ट्राय कोणते कोणते करून बघितले ते तुम्ही इथं बघून घ्या. हा एक कलर आहे, हा कॅमेरामध्ये एवढा व्यवस्थित कलर दिसत नव्हता, पण ओरिजिनल कलर खूप छान होता या कुर्त्याचा. आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कुर्ता पायजमा घ्यायचा त्याने ठरवलेलं होतं दिवाळीला. आणि त्याचे पप्पाही कुर्ता पायजमाच घेणार आहे दिवाळीसाठी. छान वाटतं. अनुश्रीचे ड्रेस काही भेटले नाही इथं, पण अर्जुनसाठी कुर्ता पायजमा घ्यायचा आहे यावेळेस दिवाळीला. त्यामुळे इथे कुर्ता पायजमा बघतोय, खूप छान छान आहे इथे कुर्ते पायजमा. मला दुसरा पण ट्राय करून बघतोय अर्जुन. हे बघ, पप्पा ने आणलं बघ. तर त्यामधलाच हा अजून एक आहे, हाही अर्जुनने ट्राय करून बघितला. कलर खूप छान होता याचाही, एकदम सिम्पल आणि सोबर होता. अर्जुनची शॉपिंग झाली इथं. आता मम्मीची शॉपिंग. अर्जुनला छान कुर्ता पायजमा भेटलेला आहे आणि आता माझी साडी घेण्यासाठी वरती जाते आम्ही. तर आता साड्या बघण्यासाठी आम्ही लेडीज वेअरमध्ये आलेलो आहोत. आणि इथंही काहीच गर्दी नव्हती, त्यासाठीच आम्ही कपडे वगैरे आणि साडी लवकर घ्यायची असं ह्यावेळेस ठरवलं होतं, कारण टायमावर दिवाळीच्या वेळेस खूप गर्दी होऊन जाते आणि तेही गर्दीमध्ये व्यवस्थित कपडे दाखवत नाही. त्यामुळे आम्ही असा प्लॅन केला होता की साडीचंही ब्लाऊज टायमावर शिवून भेटत नाही, भरपूर अशा शिलाई घेतात, तर
अर्जंटली देण्यासाठी, त्यामुळे लवकर साडी घेऊन घेतलेली होती मी आणि मुलांचेही कपडे लवकर घेऊन घेतलेले होते. यांचा ड्रेस काय आदल्या दिवशी जरी आणला तरी हे पटकन घालू शकतात, काही शिवायचं वगैरे नाही राहत त्याच्यामुळे. रेडीमेडच ड्रेस घ्यायचा होता. तर भरपूर अशा तिथं साड्या दाखवल्या पण मला अजिबात आवडल्या नाही त्या साड्या. आणि त्याच्या प्राईस इतक्या हाय होत्या आणि त्या मानानुसार साडी एकदम हलकी अशी वाटत होती. तर मनात भरण्यासारखी एकही साडी मला तिथं वाटली नाही. आणि बघा तुम्ही कशा साड्या दाखवल्या तिथं. तर इथं आता बॉक्समधल्या ज्या असतात साड्या त्या दाखवल्या त्यांनी. तर त्या तर बापरे 2000 पुढेच होत्या सगळ्या. 2500, 3000, 4000 अशा साड्या होत्या आणि त्या प्राईजनुसार वाटतही नव्हत्या की एवढ्या महाग साड्या आहेत असं. आणि साडी घेतल्यानंतर कसं असं एकदम छान मन समाधान व्हायला पाहिजे. नुसतं पैशाचं किंमतचा काही प्रश्न नसतो, पण साडी आवडली पाहिजे. हे बोलले मला तुला जर आवडत असेल तर तू घे यामधली साडी, प्राईजचं काही बघू नको, पण साडीच आवडली नाही मला तर मी काही घेतली नाही. तर त्यानंतर आम्ही फायनली गगराणी साडी कलेक्शन आहे तिथं गेलो, सटाणनाक्यावर आहे हे. तर भरपूर अशा माझ्या जेवढ्याही साड्या तुम्ही बघता तर जास्त करून ह्या गगराणीमधल्याच साड्या असतात आणि खूप छान छान साड्या असतात इथल्या. बघा तुम्ही, आता मी दाखवते तुम्हाला. आणि ह्या दिवाळीची साडी जी आहे ती मी गगराणीमधूनच घेतलेली आहे. म्हटलं पारसमध्ये मुलांचे कपडे बघत आहो तर साडीही बघून घेऊयात, पण काही साडी तिथं चॉईस झाली नाही. तर त्यानंतर आता गगराणीमध्ये आलेलो आहोत आम्ही. आणि इथं जेंट्स वेअरही आहे, रेडीमेड जेंट्सचे कपडे आणि त्यानंतर कपडा जो असतो पॅन्ट पीस शर्ट पीस तेही मिळतात इथे. तर आता आम्ही इथं आलेलो आहोत सटाणनाक्यावर. आणि त्यानंतर आता पुढे लोढा मार्केटमध्ये जायचं आहे, कारण की अनुश्रीचे कपडे पारसमध्ये भेटले नाही. तर कीर्ती म्हणून एक दुकान आहे लोढा मार्केटमध्ये, तर तिथं खूप सुंदर सुंदर ड्रेस होते, खूप मस्त. तर तिथं गेलो होतो आम्ही पुढे आणि आता इथं आलेलो आहोत. आणि बघा आता इथं छान छान साड्या दाखवतील आणि त्यामधली मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामधलीच मी एक साडी जी आहे ती इथून घेतलेली आहे. तर त्याई ज्या आहेत तिथं दाखवणाऱ्या त्या विचारत होत्या तुम्हाला कशी साडी हवी, बनारसी सिंथेटिक कॉटनमध्ये. तर मी सांगितलं त्यांना दिवाळीसाठी हवी आहे, तशा पद्धतीनेच तुम्ही साडी दाखवा. आणि काठपदरच्या साड्या भरपूर झालेल्या आहेत, त्यामुळे मी ह्यावेळेस काठपदरची अशी साडी घेतलेली नाही आहे. त्यांना सांगितलं मी सगळ्या प्रकारच्या साड्या दाखवा, तुम्ही फक्त काठपदर वगैरे दाखवू नका. तर काठपदरची साडी घेतलेली नाही आहे मी. आणि बघा ह्या ज्या साड्या दाखवलेल्या आहेत सगळ्या, त्यामधूनच मी एक साडी घेतलेली आहे. आणि भरपूर जास्त करून मी शूट केलेलं नाही आहे. तर त्यानंतर आता कीर्ती फॅशन मॉलमध्ये आलेलो आहोत आम्ही. आणि बघा अनुश्रीने किती ड्रेस ट्राय करून बघितले आणि खूपच मटकत होती ती ते ड्रेस घालून. आणि जो वर टी शर्ट आहे ना तिचा काढलेला नाही आहे, कारण की ती लाजत होती, त्यामुळे त्याच्यावरच ड्रेस ट्राय केलेले आहेत. आणि खूप सुंदर सुंदर ड्रेस होते तिथे, थोडेसे कॉस्टली होते पण खूप मस्त दिसत होते. आणि फेस्टिवलनुसार तिथं भरपूर कलेक्शन बघायला भेटलं आणि खूप मस्त. त्यामुळे अनुश्रीला इथून आम्ही एक ड्रेस घेतला आणि खूप छान. इथं बघा तुम्ही, पहिला जो येल्लो कलरचा होता पूर्ण वर्कचा होता तोही खूप छान होता आणि तोही 2000-2500 पुढेच होता. आणि दुसरा येल्लो कलरचा तोही छान होता आणि यामध्ये दोन कलर होते. हा एक आणि आणखीन एक कलर आहे. तर इथं बघा अनुश्रीचं कसं मटकणं चालू आहे आणि पोच देणं चालू आहे आणि त्यामध्येच हा दुसरा कलर आहे. तर आम्ही इथं आलेलो आहे आता घरी. तर अर्जुनला 2 घेतलेले आहे, अनुश्रीचे पण 2 झालेले आहेत घेऊन आता. आणि मलाही साडी घेतलेली आहे, मी पण साडी घेतलेली आहे. तर तिथं पारस फॅशन मॉलमध्ये एवढ्या साड्या खास नव्हत्या, चॉईस होत नव्हत्या, आवडत नव्हत्या मला. त्यानंतर आम्ही गगराणीमध्ये गेलो. गगराणीमध्येच नेहमी साड्या घेत असते मी, तर ह्यावेळेसही गगराणीमध्येच साड्या आवडल्या मला. तर तिथं मी साडी घेतली आणि आता अर्जुनची, माझी आणि अनुष्कीची शॉपिंग झालेली आहे. आता फक्त यांची शॉपिंग बाकी आहे, ती शॉपिंग करायला आम्ही काही दिवसानंतर जाणार आहोत, तेही मी तुम्हाला दाखवेलच. तर आता फक्त घराचं आवरायचं टेन्शन आहे मला, तर तेही 3 होऊन जाईल आवरून. तर उद्यापासून हळूहळू करेल मी सुरुवात आवरण्याची.
तर मी कोणती साडी घेतलेली आहे आणि अनुश्रीला कोणते ड्रेस घेतलेले आहे, अर्जुनला कोणते ड्रेस घेतलेले आहे, ते मी थोडंसं सरप्राईज ठेवणार आहे. ते तुम्हाला दिवाळीच्या ब्लॉगमध्येच बघायला भेटेल. तर ते थोडंसं आपण सरप्राईज ठेवूयात. तर तिथं मी शूट केलेलं आहे. जेव्हा आम्ही ड्रेस वगैरे बघितले, साड्या बघितल्या, तर त्यामध्ये तुम्ही गेस करू शकता मी कोणती साडी घेतली असेल. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर दिवाळीचा व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला दिसेलच, मी दाखवेलच आम्ही कोणत्या ड्रेस घेतलेला आहे दोघांना आणि साडीही मी कोणती घेतलेली आहे ते तुम्हाला मी दाखवेनच. तर आजचा शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज खाली कमेंट्स जरूर करा आणि लाईक करायलाही विसरू नका. आणि आपला व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी शॉपिंगचे, रेसिपीचे आणि डेली रुटीनचे तुमच्यासोबत शेअर करेन. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.